नमस्कार मित्रांनो, मी अरविंद भाऊसाहेब दांड। आज आपण आलेलो आहोत सोयाबीनच्या प्लॉट मध्ये। या सोयाबीनची पेरणी करून आज 15 जून रोजी पेरणी केलेली आहे। आज आहे 20 जुलै, 1 महिना 5 दिवस झालेला आहे आज सोयाबीनची फवारणी पेरणी करून। तर सोयाबीनची पेरणी करते वेळेस आपण सोयाबीनला विवा किसान ग्रोथची बीज प्रक्रिया करून पेरणी केलेली आहे। त्याच्यानंतर आज 15 दिवस झालं, पहिली फवारणी करून 15 दिवस झालेला आहे। तर एकदम चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे, आपण पाहू शकतात। माझ्या मांड्याला लागतो सोयाबीन, आज मांड्याला कमराच्या जवळ गेलेला आहे सोयाबीन। ह्याची निस्ती वाढत झालेली नाही तर ह्याला बुडापासून फुटवे आणि गोणे फुलं पण लागायला आता चालू झालेले आहेत, आपण पाहू शकतात। एकदम चांगल्यापैकी असा रिझल्ट आलेला आहे। पूर्ण प्लॉट जो आहे आज हा आपला पूर्ण प्लॉट 3 एकरचा प्लॉट आहे। आपण पूर्ण बघू शकता की कशी ह्याची ग्रीनरी आहे, पानाची साईज ह्याची एकदम मस्त झालेली आहे। एकदम मस्त प्लॉट झालेला आहे, ऑर्गॅनिक आहे हे विवा किसान ग्रोथ। ह्याला रासायनिकचा आपण खूप कमी वापर केलेला आहे, म्हणजे रासायनिकचा वापरच केलेला नाही फवारणीसाठी आणि बीज प्रक्रियासाठी कसलाच वापर केलेला नाही। ह्याला फक्त विवा मार्ट कंपनीचा विवा किसान ग्रोथचाच वापर केलेला आहे। एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे, आपण पाहू शकतात की पानाची साईज, पानाची जाडी, पानाचा कलर, थिंकनेस कसा आहे, एकदम मस्त हे पाहू शकतात आपण। त्याच्यावर सिल्वर कलर आलेला आहे, असा ग्रीनरी एकदम मस्त आहे, पाहू शकतो आपण। एकदम मस्त आहे, हे फुलाचे गोणे सुटलेले आहेत, आता फुलाच्या अवस्थेमध्ये आहे सध्या। आणि इथंच बाजूला आपले शेजारी आहेत एक शेतकरी, त्यांनी बीज प्रक्रिया पण केलेली नाही आणि विवा किसान ग्रोथचा स्प्रे पण घेतलेला नाही, त्यांनी रासायनिकची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि रासायनिकचाच एक स्प्रे झाला आहे त्यांचा, व रासायनिक खत पण त्यांनी एकदम भरपूर टाकलेलं आहे। तर ही प्लॉट आपण पूर्ण पाहू शकतो आपला, आणि हा प्लॉट पाहिल्याच्या नंतर असंच आता आपण तिकडं चला सर, तिकडं पण पाहू शकतो किंवा ह्या प्लॉटमध्ये आणि त्या प्लॉटमध्ये एकाच दिवशीची पेरणी, एक दिवस मागं पुढं नाही, काय नाही काय नाही, आपण पाहू शकतो ह्या प्लॉटला कसलीही विवा किसान ग्रोथची फवारणी नाही, अगर काय नाही, त्यांनी रासायनिक खताचा वापर केलेला आहे व रासायनिक जी फवारणी घेतलेली आहे। तर इतका फरक आहे ह्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये, एकदम मस्तपैकी रिझल्ट आलेला आहे। शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की ऑर्गॅनिकचा वापर केल्याच्या नंतर जमिनीची सुपीकता पण वाढते आणि पीक पण जोमामध्ये येते, काळी आई पण वाचेल आणि तो शेतकरी पण सुधारेल, खर्च एकदम कमी होतो। रासायनिकचा एवढा मोठा खर्च आहे, रासायनिकपेक्षा 50% खर्चामध्येच ऑर्गॅनिकमध्ये शेती होऊ शकते। त्याच्यामध्ये पर्याय म्हणलं तर हे विवा मार्ट कंपनीचं विवा किसान ग्रोथ एकदम चांगलं आहे, ह्याचा प्रत्येक शेतकऱ्यानं वापर करावा। मला आज अभिमान वाटतो की आपण विवा मार्ट कंपनीचं विवा किसान ग्रोथ मला मिळालं। आमचे लातूरचे मित्र आहेत शेळके सर, त्यांच्या माध्यमातून हे मला मिळालेलं आहे विवा किसान ग्रोथ। एकदम चांगला रिझल्ट आहे ह्याचा, त्यांचे मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी जे मला हे प्रोडक्ट दिलेलं आहे, त्यांनी दिलेल्या प्रोडक्टमुळेच आज हा जो आमचा सोयाबीनचा प्लॉट आहे हा एवढा चांगला आलेला आहे। त्याच्यानंतर आपले कंपनीचे CMDCO विजय सर यांनी पण सांगितलं होतं की बाबा तुम्ही वापर करा, वापर केल्याच्या नंतर रिझल्ट एकदम चांगले येणार आहेत। त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही पूर्ण आमच्या सोयाबीनवर, आज सोयाबीन आमचं 20 एकर आहे, 20 एकर पूर्ण सोयाबीनवर ह्याचाच वापर केलेला आहे आम्ही बीज प्रक्रियासाठी आणि पहिल्या फवारणीसाठी पण ह्याचाच वापर केलेला आहे। तर पूर्ण 20 एकर सोयाबीन मित्रांनो आज अशा पद्धतीनं आहे आमचं, एकदम चांगलं आहे, फुलं लागायला चालू झालेले आहेत। धन्यवाद।